नमस्कार, मी सचिन मोरे, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या. शिरोमणी रैदास महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जय असो. संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची 645वी जयंती चर्मकार विकास संघाच्या वतीने साजरी करण्यात आली. कुर्ला ठक्कर बाप्पा येथील संत रोहिदास यांच्या पुतळ्यास संघाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सुभाष मराठे यांनी अभिवादन करून जनतेला जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी सुभाष मराठे यांच्यासह मुंबई गटई कामगार अध्यक्ष अशोक कांबळे, अविनाश सातपुते, ज्येष्ठ समाजसेवक सहदेव टाकतोडे, संजय अवसरे, शहाजी कांबळे, शिवराम लोखंडे, दिलीप कसबे, दिनेश डोईफुडे, सुजाता काळे, मनसेचे राजेंद्र गावकर आदींसह चर्मकार विकास संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते. संत शिरोमणी रविदास महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. सर्वच आमच्या चर्मकार बांधवांना संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या 645व्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. गेले 2 दिवस झालं हा जो जयंती उत्सव सुरू होतो आहे. मुंबईमध्ये चर्मकार विकास संघाच्या वतीने काल करी रोड येथे झाला, साकीनाका येथे झाला. आज आपल्याला माहीत आहे की सगळ्यात मोठा जो जयंती उत्सव आज पुण्यामध्ये कात्रज हे 3रं धाम आहे संत शिरोमणी रविदास महाराजांचं. त्या ठिकाणी समाज कल्याण मंत्री सन्माननीय धनंजय मुंडे साहेब त्या ठिकाणी आता सकाळी येऊन गेलेले आहेत. मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी असल्यामुळे बरेच कार्यकर्ते आमचे मुंबईतून त्या ठिकाणी गेलेले आहेत. परंतु मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी आणि वाशीमध्ये सुद्धा मोठा जयंती उत्सव असल्यामुळे मला इथे मुंबईत थांबावं लागलं. आजसुद्धा संध्याकाळी अगदी दुपारपासून संपूर्ण कार्यक्रम चालू आहेत. सकाळपासून 10:30 या ठिकाणी हे जो आता संत शिरोमणी महाराजांचं एकमेव असलेलं हे शिल्प असल्यामुळे चेंबूर आणि आजूबाजूच्या उपनगरात हेच असल्यामुळे इथेच सगळे आमचे बांधव आता एकवटलेले आपण बघतात. वेगवेगळ्या संघटनामध्ये काम करणारी सगळी मंडळी आहेत. आपण बघितलं की बापू आमचे लोखंडे साहेबांचे बंधू आहेत, आमचे तास्तुडे साहेब आहेत, शंकरलाल वगैरे सगळीच मंडळी, आमच्या सुजाता ताई आहेत, सगळी वेगवेगळ्या पक्षाची वेगवेगळ्या संघटनांमध्ये पण चर्मकार संघटनांचे काम करणारी पण चर्मकार म्हणून या ठिकाणी एकवटलेले आहेत. तेव्हा निश्चितपणे आज जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे. संत रविदास महाराजांचं जे तत्वज्ञान आहे ते संपूर्ण देशाला नाही तर जगाला समतेचा आणि शांततेचा संदेश देणारं तत्वज्ञान आहे. त्यांनी संत शिरोमणी महाराजांनी आपल्याला माहीत आहे की नेहमीच अंधश्रद्धेवर घाणाघाती हल्ला केलेला आहे. ते म्हणायचे मन चंगा तर कोट तिमे गंगा गंगा असं असतानासुद्धा ते समतेच्या आधारावर नेहमी अंधश्रद्धेवर वार करत प्रत्येक माणूस जर चमड्यानेच बनला आहे तर मग जाती कोणी बनवल्या अशा प्रकारचा ते विखारी आहार प्रहार या ठिकाणी आपण करताना बघतो. आणि निश्चितपणे त्यांच्याच मार्गावर आमचा चर्मकार समाजात मार्गक्रमण करत आहे. ज्या ज्यावेळी समतेचा जेव्हा विचार येतो मनुवादावर नेहमी हल्ला करण्याचं काम या विचाराने केलेलं आहे. आणि म्हणून देशभरात आज आपण बघतो की संत रविदास या धर्मसंस्था नावाची एक वेगळी संघटना विश्वभर काम करते. 27 देशात त्या संघटनेचं काम चालू आहे. आणि रविदास या धर्मच हा स्वतंत्र असावा अशा प्रकारची एक भूमिका घेऊन देशभरातला चर्मकार समाज आज या ठिकाणी एकवटलेला दिसतोय. आणि त्याचंच आज रविदासिया धर्मसंघ संस्था संघटना कात्रज 3रं जे धाम आहे त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम आहे. देशभरचे त्या ठिकाणी लोक चर्मकार समाजाचे गोळा झालेले आहेत. मी पुन्हा एकदा चर्मकार विकास संघाच्या वतीने मुंबई प्रदेश या नात्याने मुंबई प्रदेशचा अध्यक्ष या नात्याने सर्वच आमच्या भारतीयांना चर्मकार बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. ती आमची पूर्वत मागणी आहे. गेली अनेक वर्ष आम्ही मागणी करतोय शासकीय कार्यालयात जसे वेगवेगळ्या महामानवांच्या जयंत्या साजऱ्या करतात तशी संत रोहिदास महाराजांची जयंती साजरी होत नाही. म्हणून ती आमची मागणी कायम राहिलेली आहे आणि यापुढे पण आम्ही त्या मागणीचा पाठपुरावा करत राहू. कॅमेरामन विजय खराळकर सह कोमल डांगे जनादेश वृत्तवाहिनी करिता.